समथिंग स्पेशल स्पेशल पहा आपण एक गिफ्ट किंवा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला भावना प्रकट करायची असेल चांगली तर आपण कोण कोणत्या विशेष आपण त्याला दिल्या पाहिजेत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी हॉट हो डज एव्हरी क्लासरूम हॅव तर प्रत्येक क्लासरूममध्ये काय असतं अ बोर्ड अ टेबल अ चेअर वन ऑर टू कबर्ड डेस्क अँड बेंचेस ऑर मॅट चार पोस्टर्स कॅलेंडर्स अँड सो ऑन एक फळा टेबल खुर्ची एक दोन कपाटे डेस्क बाकडी चट्या तक्ते भित्तीपत्र दिनदर्शिका एक्स्ट्रा हे आपल्या क्लासरूममध्ये असतं जनरली तर वी हॅव समथिंग स्पेशल इन आवर क्लासरूम तर या आपल्या लेसनमध्ये एक स्पेशल यांच्या क्लासरूममध्ये असतं तर ते का काय असतं पहा इट इज अ पोस्ट बॉक्स काय आहे पोस्ट बॉक्स आहे वी राईट मेसेज कार्ड अँड लेटर्स टू आवर फ्रेंड्स इन द क्लास काय करतात हे आम्ही आमच्या वर्गातील मित्रमैत्रिणींना कार्डे आणि पत्रे पाठवत असतो आणि मग ते कार्ड्या आणि पत्रांद्वारे आपल्या ज्या भावना आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या जर एखादा बड्डे असेल किंवा एखादी एक्झाम असेल त्याला विश द्यायचं असेल थँक्स करायचं असेल तर त्याविषयी ते काय करतात लेटर्स या पोस्ट बॉक्समध्ये टाकतात सी वी राईट मेसेज कार्ड अँड लेटर टू आवर फ्रेंड्स इन द दे क्लास देन वी देन इन द पोस्ट बॉक्स आणि ते राईट करतात आणि त्या पोस्ट बॉक्स पेटीमध्ये टाकून देतात एव्हरी डे आवर टीचर्स ओपन द पोस्ट बॉक्स रोज काय करतात टीचर्स ते पोस्ट बॉक्स ओपन करतात शी शी लुक्स ॲट द नेम्स ऑन द लेटर्स अँड कार्ड अँड हँड देम आऊट मग आमच्या क्लास टीचर्स आहेत त्या काय करतात ती त्या पत्रावर पाहतात कुणाचं नाव आहे कुणासाठी विष आहे आणि ते त्याला देऊन टाकतात वाटतात वी आर प्लॅनिंग अ सरप्राईज फॉर आवर टीचर्स आणि मग आम्ही पण आमच्या शिक्षकांसाठी काय करत असते एक सरप्राईज किंवा आश्चर्यकार करणाऱ्या गोष्टींचा बे टाकतो आणि केव्हासाठी शी विल गेट इन ऑन द ऑफ सप्टेंबर टीचर्स डे आणि टीचर्स डे असतो फिफ्थ सप्टेंबरला पाच सप्टेंबरला आणि मग ते या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी ते त्यांना देतात अशा प्रकारे पहा की वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपल्याला पहा एखाद्या वेळी आपल्या फ्रेंड्सचा बड्डे असेल तर आपण काय म्हणायचं आहे हॅपी बड्डे त्यानंतर एखाद्याची एक्झाम असेल किंवा काहीतरी चांगलं काम करायला जाणार असेल तर त्यावेळी त्याला बेस्ट ऑफ लक अशा प्रकारे आपण त्याला विश करायचं अस आहे किंवा विश यू ऑल द बेस्ट म्हणजेच तुझं पुढील कार्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे त्यानंतर आप ईद असेल तर ईद मुबारक त्यानंतर क्रिसमस नाताळ असेल तर त्यावेळी मेरी क्रिसमस आणि आपण जेव्हा शुभेच्छा देतो हे शुभेच्छा संदेश दिल्यानंतर त्याने आपल्याला किंवा आपल्याला शुभेच्छा दिल्या तर आपण त्याला थँक्स थँक्स अ लॉट अशा प्रकारे म्हणायचं आहे दिवाळी आली असेल तर हॅपी दिवाळी आणि एखाद्या वेळी जर तो विनर झाला असेल कुठली गोष्ट त्याला भेटली असेल नंबर आला असेल तर त्याला कॉंग्रॅस कॉंग्रॅज्युलेशन असं म्हणायचं आहे आणि अशा छोटे छोटे वाक्य मिळून आपण अगदी व्यवस्थित इंग्लिश बोलू शकतो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला या क्रिएटिव्ह मराठी चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स येतील